नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे स्त्री लिपी कशी टायपिंग करायची। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे, कोणतं अक्षर दाबल्यावर कोणतं अक्षर येते हे सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर स्त्री लिपी मराठी टायपिंग शिकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। याच्यामध्ये ज्यांनी स्त्री लिपी विकत घेतली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, आणि ज्यांनी विकत नाही घेतली क्रॅक वर्जन जे डाउनलोड करून यूज करत आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। कारण याच्यामध्ये जे कोड असतात, जे युनिक कोड असतात, ते कसे घ्यायचं घेतात हे अजून बऱ्याच जणांना माहिती नाही। तर ते कोड कसे घ्यायचे, त्याला कसं फोटोशॉपमध्ये यूज करायचं, कोरोरोमध्ये कसं यूज करायचं, ते फॉन्ट असतात श्रीलिपीचे, ते आपण टाईप केल्यावर वेगळंच त्याच्यामध्ये टायपिंग होते। तर त्याला आपल्याला जे युनिकोड असते ते युनिकोड गुगलवरून कसं घ्यायचा, टायपिंग काय करायची, कसं करायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। काल मी एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं की श्रीलिपीचा मी व्हिडिओ घेऊन येऊ का। तर बऱ्याच जणांचे मला ह्या व्हिडिओमध्ये कमेंट होत्या की सर व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर घेऊन या, कारण की त्या श्रीलिपी टायपिंगची खूप गरज आहे। आणि असे पण मला अगोदरपासून खूप कमेंट येत होत्या की सर श्रीलिपी टायपिंग कशी करतात, किंवा मग श्रीलिपी टायपिंग करताना कोणतं अक्षर दाबल्यावर कीबोर्डवर कोणतं अक्षर येते याची माहिती द्या। तर मी आज ही सगळी माहिती तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलं तर तुम्ही श्रीलिपी टायपिंग करायची शिकून तुम्ही एकदम परफेक्ट शिकाल। आणि जर तुम्ही जर श्रीलिपी ईकत नसून घेतली तर त्या यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप कामाचा आहे, कारण त्याच्यामध्ये पण मी श्रीलिपीचं युनिकोड कसं घ्यायचं हे तुम्हाला शिकवणार आहे। ज्यांच्याकडे श्रीलिपी ईकत ज्यांनी घेतलेली नाही त्यांच्यासाठी, तर अगोदर ज्यांनी ईकत घेतलेलं नाही त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे श्रीलिपीचा युनिकोड कसा घ्यायचा, गुगलवरून काय नाव टाकायचं, आणि तुम्हाला कसं त्याचा युनिकोड घेऊन कसं त्याला आपल्याला फोटोशॉपमध्ये यूज करायचं ही सगळी माहिती तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओबद्दल काय बोलायचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं, ज्या जर तुमच्याकडे श्रीलिपी विकत घेतली नसेल त्याच्यासाठी अगोदर मी माहिती देणार आहे। आणि तुमच्याकडे जर श्रीलिपी विकत घेतलेली नसेल, तुमच्याकडे श्रीलिपीचे फॉन्ट जर असतील तर त्याला युनिकोड कसा घ्यायचा गुगलवरून ते मी तुम्हाला शिकवणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला अगोदर काय करायचे, गुगलवर जायचे, गुगलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला गुगल टाईप करायचं, इथं गुगल टाईप करायचे। गुगलवर आल्याच्या नंतर इथं तुम्हाला गुगलवर आल्याच्या नंतर इथं तुम्हाला टाईप करायचे इंग्लिश टू मराठी, असं इंग्लिश टू मराठी तुम्हाला नाव टाईप करायचे। त्यानंतर असं येईल तुमच्यासमोर, त्यानंतर इथं गुगल ट्रान्सलेशन येते, इथं तुम्हाला क्लिक करायचे। गुगल ट्रान्सलेशनला क्लिक केल्याच्या नंतर एक वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल अशी। आता इथं तुम्हाला इंग्लिश ठेवायचे, इंग्लिश ठेवल्यानंतर इथं तुम्हाला मराठी ठेवायचे, तुम्ही हिंदी पण ठेवू शकता, जे ट्रान्सलेशन तुम्हाला करायचे ज्या भाषेमध्ये ते तुम्ही इथं घेऊ शकता। आता माझ्याकडं काही टाईप इंग्लिशमधून टाईप केलेलं आहे, मी त्याला इथं पेस्ट करणार आहे। इथं राईट क्लिक केलं आणि इथं पेस्ट केलेलं आहे। त्याच्यानंतर पेस्ट केल्याच्या नंतर इथं मराठीमधून हे आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे युनिकोड नाही मित्रांनो, आपल्याला हे फक्त मराठी, जर तुम्हाला मराठी टायपिंग येत नसेल तर तुम्ही असं इंग्लिशमध्ये टाईप करून घेऊ शकता। इंग्लिशमधून टाईप केल्याच्यानंतर त्याला कॉपी करून इथं पेस्ट करायचं, त्यानंतर इथं तुम्हाला श्रीलिपीच्या नावासारखे इथं मराठीमधून दिसेल तुम्हाला, तर इथं तुम्हाला ह्याला कॉपी करायचे मराठीमधून। तुम्ही हिंदीमधून पण घेऊ शकता, असं हिंदीमधून पण तुम्ही घेऊ शकता। इंग्लिशमधून तुमच्याकडं मॅटर पाहिजे, जे तुम्हाला मॅटर घ्यायचं ते, तर इथं मी मराठी घेणार आहे। तर इथं मी मराठी हे घेतल्याच्या नंतर इथं कॉपी करायचं तुम्हाला, असं कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला परत गुगलमध्ये जायचं आहे। गुगलवर इथं तुम्हाला गुगल सर्च करायचे, तर गुगल आल्याच्या नंतर इथं मित्रांनो तुम्हाला टाईप करायचे श्रीलिपी SHRII, हे बघा श्रीलिपी टू युनिकोड, याला क्लिक करायचे तुम्हाला। तर इथं हे सगळे तुम्हाला जेवढे इथं वेबसाईट दिसतात त्या वेबसाईटवरून तुम्ही श्रीलिपीचा युनिकोड घेऊ शकता। तर इथं कोणत्याही एका वेबसाईटला तुम्ही असं क्लिक करू शकता। तर इथं मी ह्या वेबसाईटवर आलेलो आहे,
ह्या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला आता इथं युनिकोड टू श्री लिपी कन्वर्ट इथं लिहिलेलं आहे. तर इथं तुम्हाला जे आपण हे मॅटर जे इथं कॉपी करून घेतलेलं आहे, हे कॉपी केलेलं मॅटर तुम्हाला इथं पेस्ट करायचे. राईट क्लिक केलं आणि इथं पेस्ट केलं मी, तर इथं हे आलेलं आहे मॅटर. खाली यायचं, खाली आल्याच्यानंतर इथं तुम्हाला कन्वर्ट टू श्री लिपी करायचे. तर इथं क्लिक केल्याच्यानंतर खाली याचा युनिकोड आलेला आहे. आता हे श्री लिपीचा युनिकोड आहे मित्रांनो, याला तुम्ही कॉपी करू शकता. कॉपी केल्याच्यानंतर याला तुम्ही कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये याला टायपिंगमध्ये घेऊ शकता. आता हे पूर्ण कॉपी झालेलं आहे, त्यानंतर मी तुम्हाला फोटोशॉपमध्ये घेऊन दाखवतो. इथे मी फोटोशॉप ओपन केलेलं आहे. इथे मी नवीन साईज घेतो. इथे मी कोणती एक साईज घेतो तुम्हाला समजण्यासाठी, तर ही साईज मी घेते घेतलेली. आता जे मॅटर मी टाईप करून जे कॉपी करून घेतलेलं आहे ते इथं मी घेणार आहे. इथं मी टाईप टूल घेतलेलं आहे. टाईप टूल घेतल्यानंतर इथं मी श्रीलिपीचा फॉन्ट घेणार आहे. जे तुमच्याकडे श्रीलिपीचा फॉन्ट असेल ते तुम्ही घेऊ शकता. आता इथं मी श्रीलिपीचा एक फॉन्ट घेणार आहे. कोणताही तुम्ही फॉन्ट घेऊ शकता श्रीलिपीचा, तुमच्याकडे जे असेल ते. तर इथं मी हा फॉन्ट घेणार आहे. हा फॉन्ट घेतला आहे आणि जे मी कॉपी घेत केलेलं आहे जे ते इथं मी पेस्ट करणार आहे. कंट्रोल व्ही केले आणि हे मॅटर इथं आलेलं आहे मित्रांनो. याला मी बरोबर करून घेतो एकदा. तर हे बघा मित्रांनो, असं तुम्ही हे मॅटर हे जे मराठीमधून जे टाईप झालेलं आहे ते इथं मी घेतलेलं आहे जे श्रीलिपीचं आहे. याला मी तुम्हाला अजून मोठं करून दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, इथं हे सगळं मॅटर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मराठी श्रीलिपी जे युनिकोड आहे ते युनिकोड ते तुम्ही घेऊ शकता. ह्या वेबसाईटवरून तुम्ही जाऊन घेऊ शकता. याच्यामध्ये भरपूर तुम्हाला मराठी जेवढं तुम्हाला टाईप करायचं आहे तुम्ही इथं गुगलवर इंग्लिशमधून टाईप करून घ्यायचं. तुम्हाला मराठी आल्याच्यानंतर इथून त्याला कॉपी करायचं आणि ह्या वेबसाईटवर त्याला पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर इथं कन्वर्ट टू श्रीलिपी ला इथे क्लिक करायचं आणि खाली तुम्हाला युनिकोड येईल. युनिकोड आल्यानंतर इथं कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये याला पेस्ट करता येते. मी याला कोरोड्रॉमध्ये पण तुम्हाला पेस्ट करून दाखवतो. कोरोड्रॉमध्ये पण तुम्ही याला पेस्ट करू शकता. तर इथं मी पेस्ट करणार आहे. कंट्रोल व्ही केलं तर हे बघा इथं हे मॅटर आलेलं आहे. याला मी मोठं करून दाखवतो अगोदर. तर हे बघा मित्रांनो, इथं हे मॅटर आलेलं आहे आणि हे श्रीलिपीचे फॉन्ट आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही फॉन्ट पण यूज दुसरा बदलू शकता. तर असे फॉन्ट तुम्ही हे घेऊ शकता. याच्यामध्ये तुमच्याकडे जे तुम्ही विकत घेतलेले आहेत किंवा मग तुम्ही असे डाउनलोड केलेले आहेत यूट्यूबवरून व्हिडिओ बघू बघू तुम्ही जर डाउनलोड केले असाल तर आणि त्याचं जर तुमच्याकडे लायसन नसेल, डोंगल नसेल, सीडी नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या श्रीलिपी फॉन्टचा युनिकोड घेऊ शकता. बाकी याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग पण करता येते. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला युनिकोडचं जर लक्षात नसेल बसल, तुम्हाला जर टायपिंग करायची असेल तर तुम्हाला हे इथं फोटोशॉपमध्ये ग्लॅपिकचा तुम्हाला ऑप्शन मिळते. ग्लॅपचं तुम्हाला इथं तुम्हाला टायपिंग करायला इथं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही मराठी याच्यामध्ये श्रीलिपी पण टाईप करू शकता. इथं मी टाईप टूल घेतलेलं आहे. याला मी थोडं मोठं केलेलं आहे. तर इथं तुम्ही हे बघा, इथं तुम्हाला टायपिंग करता येते. जर हे ग्लॅपिकचं हे इथं ऑप्शन आहे, तुम्हाला जर येत नसेल तर इथं तुम्ही विंडोजमध्ये जायचं. विंडोजमध्ये गेल्यानंतर इथं बघा, हे इथं ग्लॅपिकचं इथं ऑप्शन आहे. तुम्हाला इथं क्लिक करून ह्या इथून तुम्हाला टायपिंग करता येते. तुम्हाला जे टाईप करायचे ते तुम्हाला याच्यामध्ये सगळे अक्षर दिलेले आहेत, जोड अक्षर सगळे अक्षर दिलेले आहेत. तुम्हाला याच्यामध्ये गेल्यानंतर इथून तुम्हाला टायपिंग करता येते आणि त्याच पद्धतीने तुम्हाला कोरोड्रॉमध्ये पण हे ऑप्शन आहे, हे इथं दिलेलं आहे इन शॉर्ट करेक्शनमध्ये. तर ते तुम्हाला टेक्स्टमध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला याचं शॉर्टकट कंट्रोल F11 आहे. तर इथं तुम्हाला क्लिक करून हे ऑप्शन इथं येईल. तर ह्याला ऑप्शनला क्लिक करायचं तुम्हाला आणि फॉन्ट घ्यायचं आहे. फॉन्ट घेतल्यानंतर इथं तुम्हाला टायपिंग करता येते मराठीमधून. इथं सगळे दिलेले इथं अक्षर सगळे तुम्ही याच्यामध्ये टायपिंग करू शकता. जर तुम्ही श्रीलिपी विकत घेतलेली नसेल तर
आता याच्यानंतर हे झाले तुमच्या जे ज्याच्याकडे श्रीलिपी विकत घेतलेली नाही, ज्यांनी ज्याच्याकडे डोंगल नाही, ज्याच्याकडे शिडी नाही, त्यांच्यासाठी हा विषय झालेला आहे. तर त्या आता याच्यानंतर मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्यांच्याकडे श्रीलिपी ज्यांनी विकत घेतलेली आहे त्यांच्यासाठी आता मी शिकवणार आहे जे मराठी टायपिंग कशी करायची. क का के की अगोदर तुम्हाला टायपिंग करायची, क का के की असं झाल्याच्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्ही मराठी टायपिंग करायची शिकू शकता. तर त्यासाठी तुम्हाला अगोदर क का के की तुम्हाला टाईप करायची. तर जे आता ज्यांच्याकडे श्रीलिपी ज्यांनी विकत घेतलेली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजून व्हिडिओ झालेला नाही. तर जे तुम्हाला जर टायपिंग करायची शिकायची असेल तर ह्या व्हिडिओला तुम्हाला पूर्ण बघायचं आहे. ते टायपिंग कशी करायची ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला कोणता अक्षर दाबलेलं कोणता अक्षर येईल जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. कारण याच्यामध्ये क का के की सगळी 12 कडी जेवढी असते तेवढी मी तुम्हाला टाईप करून दाखवणार आहे. कोणत्या बटणावर कोणतं बळ अक्षर येतं आहे हे तुम्हाला याच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. बाकी याच्यामध्ये तुम्ही मोबाईलमध्ये पण तुम्ही मी जे सांगितलं ते तुम्ही मोबाईलमध्ये पण तुम्ही करू शकता. तर त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला मी इथं टायपिंग करून दाखवणार आहे. तर तुमच्याकडे श्रीलिपी तुम्ही जर विकत घेतली असेल तर श्रीलिपी तुम्हाला इथं इन्स्टॉल होऊन तुम्हाला इन्स्टॉल झालेली तुम्हाला दिसन. तुम्ही कॅम्प्युटर ओपन केल्यानंतर तुम्हाला श्रीलिपीचं एक पॉपअप दिसेल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही श्रीलिपी विकत घेतल्यानंतर तुमच्याकडे डोंगल येते, सीडी पण येते, सगळ्या गोष्टी असतात आणि फॉन्ट त्याच्यामध्ये भरपूर असतात. श्रीलिपी विकत घेतल्याच्या नंतर इंग्लिशचे पण फॉन्ट येतात, काही सिम्बॉलचे पण फॉन्ट येतात, काही मराठी फॉन्ट भरपूर असतात त्याच्यामध्ये. मराठी हिंदी तुम्ही टायपिंग करू शकता. तर श्रीलिपी तुम्हाला टायपिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर 12 खडी तुम्हाला टाईप करायची. 12 खडी टाईप करण्यासाठी मी तुम्हाला इथे कीबोर्डमध्ये दाखवतो कोणतं अक्षर दाबल्यावर कोणतं अक्षर येते. तिथं तुम्ही सर्च बॉक्समध्ये ऑन स्क्रीन कीबोर्ड जर नाव टाकलं तर तुमच्यासमोर कीबोर्ड ओपन होईल. तर हे कीबोर्ड इथं मी ओपन केलेलं आहे मित्रांनो, याला मी इथं साईडला ठेवणार आहे असं. आता हे जे कीबोर्ड दिसतं तुम्हाला हे कीबोर्ड मी यूज करतो, जे माझ्याकडे कीबोर्ड आहे ते मी यूज करतो. श्रीलिपीमध्ये तुम्हाला अगोदर इथं श्रीलिपी आहे, हे श्रीलिपीमध्ये तुम्हाला अगोदर कीबोर्ड येईल तुम्हाला. तर इथं मी माझ्या कीबोर्डचं नाव आहे आणि श्रीलिपी 7 आहे माझी. ॲप्लिकेशन टाईप 2 इथं तुम्ही टायपिंग बी करू शकता. आता इथं मी इथं श्री नाव आलेलं आहे आणि जर तुमच्या जर कीबोर्डवर FN बटन आणि होमचं बटन जर दाबलं तर हे इथं तुम्हाला इथं एक पांढरं बटन तुम्हाला लाईट दिसेल इथं. आणि ते काढण्यासाठी तुम्हाला परत FN होमचं बटन दाबायचं आहे. म्हणजे हे बटन इथं शॉर्टकट दिलेलं आहे कीबोर्डवर, पण आपले जे कीबोर्ड आपण यूज करतो त्याचं सांगतो आहे मी तुम्हाला. आता तुम्ही हे जे बघू शकता इथं तुम्ही इथं FN होमचं बटन जर दाबलं तर इथं हे श्री नाव येते. हे श्री नाव आल्याच्यानंतर तुम्ही मराठी टायपिंग करू शकता. बाकी याच्यामध्ये जे तुमचं कीबोर्ड जे कीबोर्डचं नाव आहे ते कीबोर्डचं नाव इथं येईल. तुम्हाला जे कीबोर्डचं नाव आहे ते कीबोर्ड इथं सिलेक्ट करायचे, नाव इथं सिलेक्ट करायचे, त्याच्यानंतर तुम्ही टायपिंग करू शकता. तर हे झाल्याच्यानंतर तुम्हाला टायपिंग करण्यासाठी आता मी तुम्हाला क का की टायपिंग करून दाखवणार आहे. क कोणत्या अक्षरावर येते, का कोणत्या अक्षरावर येते, कोणत्या बटणावर येते आणि त्याची वेलांटी कोणत्या बटणावर येते, उकार कोणत्या बटणावर येते, हे सगळे मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण तुम्हाला बघायचा आहे, पूर्ण बघून घ्या, शिकून घ्या आणि नंतर तुम्ही मराठी टायपिंग करायचं शिकू शकाल. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला इथं क का के की टाईप करून दाखवणार आहे. तसं इथं मी टाईप टूल घेतला, पण सगळ्यात अगोदर मी याला रेग्युलर फॉन्ट घेणार आहे. रेग्युलर फॉन्ट हा फॉन्ट मी इथे घेतलेला आहे. आता इथे मी घेणार आहे क का के की. तर याला टाईप करण्यासाठी टाईप टूल घेतला, कंट्रोल A करून याला सगळं सिलेक्ट केलेलं आहे. आता इथं D आहे, Dला क्लिक केलं तर क येते, A स्पेस दिला तर लक्षात ठेवा मित्रांनो, डी दाबल्यानंतर क येते. हे बघा, डी दाबलं क येते आणि के दाबल्यानंतर का येते, क का, त्यानंतर स्पेस दिला. आता पहिली एलंटी आणण्यासाठी एफ दाबायचे आणि नंतर डी दाबायचे, क का की असं आपल्याला नाव टाईप करायचे. त्यानंतर स्पेस दिला, डी दाबलं आणि एच दाबलं तर दुसरी एलंटी इथं आलेली आहे. त्यानंतर स्पेस दाबला, डी दाबलं आणि क्यू दाबलं, कू आलं
म्हणजे उकार आला, इथं स्पेस दिला, त्यानंतर डी दाबलं आणि डब्ल्यू दाबलं मी इथं, तर इथं तुम्हाला दुसरा उकार आलेला आहे. त्यानंतर परत स्पेस दिला, डी दाबलं आणि एस दाबलं म्हणजे के आलेलं इथं, तर त्यानंतर मित्रांनो इथं स्पेस दिला आणि डी दाबलं, त्यानंतर शिफ्ट दाबून एस दाबायचं, इथं तुम्हाला डी दाबलं दाबायचे आणि शिफ्ट एस करायचे, तर इथं डबल एक इथं दोन अक्षे लाईन येतात, तुम्ही बघू शकता दोन लाईन आलेले आहेत. त्यानंतर स्पेस दिला, डी दाबलं आणि के दाबलं आणि एस दाबलं, तर असं तुम्हाला टायपिंग करायचे. त्यानंतर स्पेस दिला, डी दाबलं, के, शिफ्ट एस, को, आता इथं डी दाबलं आणि ए दाबलं, कम का, आता इथं क डी दाबलं आणि शिफ्ट हे बटन दाबायचे, स्टार 3 हे बटन आहे, हे बटन दाबलं, तर इथं अशी ही क का के की झालेली आहे. तर असं तुम्हाला हे कचं फक्त तुम्हाला माहिती मिळालेली आहे, अजून आपले बरेच अक्षर राहिलेले आहेत, तर हे फक्त क अशा पद्धतीने तुम्हाला क का के की टाईप करायची. याला कमीत कमी तुम्हाला मित्रांनो याला तुम्हाला कमीत कमी असं 10-15 वेळेस तुम्हाला टाईप करायचे, म्हणजे तुमचा हात बसेपर्यंत. एकदा हात बसला की नंतर तुम्हाला मराठी टायपिंग करता येते. प्रत्येक अक्षर तुम्ही 10-15 वेळेस असे टाईप करून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला याला टायपिंग करता येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला टायपिंग करायची, असे खाली एवढे टायपिंग तुम्हाला खाली भरपूर टाईप करायची, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवत आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ख टाईप करायचे, तर इथं तुम्हाला अगोदर काय करायचं, गुगलवर जायचं आणि इथं नाव टाकायचं मराठी, याला मी लॉक काढतो, याचं म्हणजे FN होमचं बटन दाबायचं तुम्हाला, त्यानंतर आपल्याला इंग्लिशमध्ये टाईप करता येते. तर इथं मी टाईप करणार आहे मराठी बाराखडी, हे नाव टाकलं, मराठी बाराखडी नाव टाकल्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचे आणि इथं मराठी बाराखडीला क्लिक करायचे. मराठी बाराखडीला इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाराखडी दिसून जाईल. हे बघा मित्रांनो इथं बाराखडी आलेली आहे. तुम्ही खाली आल्याच्यानंतर इथं तुम्हाला क का के की ख का के की असं दिसेल इथं तुम्हाला. त्यानंतर आता ख आपल्याला टाईप करायचे, तर तुम्हाला मी ख टाईप करून दाखवतो. याला मी कॉपी करून घेतले, कीबोर्ड घेतला, कीबोर्डवर तुम्हाला मी समजून सांगत आहे. त्यानंतर इथं टाईप टूल घेतला आणि आता ख कोणत्या बटनावर येते ते बघायचे. इथं तुम्हाला हे बटन दिसते, ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे, सॉरी याच्यामध्ये आपल्याला FN होमचं बटन दाबायचे, म्हणजे हे ओपन करायचे, इथं लाईट तुम्हाला लागेल. त्यानंतर इथं ख आणण्यासाठी इथं हे बटन दिसते, ह्या बटनावर क्लिक करायचं, ख आलं आणि इथं ख आणण्यासाठी हे बटन दाबून केचं बटन दाबायचं, पहिली एलांटी आणण्यासाठी एफचं बटन दाबून हे बटन दाबल्याच्यानंतर खी इथं आलेलं आहे. त्यानंतर स्पेस दिला, परत तेच बटन दाबलं आणि एच दाबलं, दुसरी एलांटी आली, परत ते बटन दाबलं आणि क्यू दाबलं, उकार आला, त्यानंतर हे बटन दाबल्यानंतर डब्ल्यू आलं, त्यानंतर परत हे बटन दाबल्यानंतर एस दाबायचं, त्यानंतर परत हे बटन शिफ्ट एस करायचं, त्यानंतर परत हे बटन आणि के दाबायचं, एस करायचं, त्यानंतर परत हे बटन हे के दाबून शिफ्ट एस करायचं, त्यानंतर परत ते बटन आणि ए दाबायचं, परत ते हे बटन दाबल्याच्यानंतर शिफ्ट दाबून धरायचं आणि हे 3 हे बटन दिसतं याला क्लिक करायचं. हे बघा ख का के की इथं आलेलं आहे. त्यानंतर आता दुसरं अक्षर कोणतं बघायचं, इथं हे ग आहे, तर ग आपल्याला टाईप करायचं ग. त्यानंतर याला मी कॉपी करून घेतलं इथं, तर इथं आपल्याला ग टाईप करायचे, तर इथं ग येतं आहे एक्सवर. हे बघा एक इथं एक्स दाबलं ग येते, के दाबलं गा होते, एक्स केलं आणि इथं तर इथं गा आले आणि इथं एफ दाबून एक्स दाबायचं, पहिली एलांटी येते, त्यानंतर स्पेस, त्यानंतर स्पेस द्यायचा आणि इथं एक्स दाबायचं, एच दाबायचं, त्यानंतर स्पेस, परत एक्स दाबायचं, क्यू दाबायचं, त्यानंतर परत एक्स, डब्ल्यू,
त्यानंतर एक्स एस करायचं, त्यानंतर एक्स शिफ्ट एस करायचं, त्यानंतर एक्स के करायचं आणि एस करायचं, त्यानंतर के दाबायचं, एक्स दाबायचं आणि के दाबून शिफ्ट एस करायचं, त्यानंतर एक्स दाबायचं, त्यानंतर ए दाबायचं आणि इथं एक्स दाबून शिफ्टचं बटन दाबून धरायचं आणि इथं हे स्टार थ्रीचं बटन आहे हे दाबायचं आहे. तर ग गागी इथं आलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुसरं अक्षर कोणतं आहे बघायचं. ग आलं, घ राहिलं आपलं, तर इथं घ घ्यायचं आहे. याला मी इथं कॉपी करून घेतलं. तर इथं घ घेण्यासाठी तुम्हाला हे जे प्रश्नार्थी चिन्ह दिसतं आहे, इथं तुम्हाला शिफ्ट दाबून हे बटन दाबायचं आहे. तर घ येते, त्यानंतर स्पेस द्यायचा, शिफ्ट दाबून हे बटन दाबायचं, घा के दाबायचं, त्यानंतर स्पेस, पहिली वेलांटी एफ दाबायचं आणि इथं शिफ्ट दाबून हे बटन दाबायचं आहे तुम्हाला. त्यानंतर स्पेस दिला, परत हे बटन दाबलं, शिफ्ट बटन दाबून धरायचं आणि हे बटन दाबायचं, एच दाबायचं, त्यानंतर परत शिफ्ट बटन दाबून हे दाबायचं, क्यू दाबायचं, त्यानंतर परत शिफ्ट बटन दाबून हे करायचं, हे बटन दाबायचं आणि डी ए डब्ल्यू दाबायचं, त्यानंतर शिफ्टचं बटन दाबून हे बटन दाबायचं, त्यानंतर एसचं बटन दाबायचं, त्यानंतर स्पेस दिला, शिफ्टचं बटन दाबून धरायचं आणि प्रश्नार्थक चिन्हाचं हे जे बटन आहे याला क्लिक करायचं, त्यानंतर इथं शिफ्ट बटन दाबून धरायचं आणि एस दाबायचं, त्यानंतर परत तेच बटन दाबायचं आणि के दाबलं, त्यानंतर एस, त्यानंतर परत शिफ्ट बटन दाबून धरलं, हे बटन दाबलं, के दाबलं, शिफ्ट एस केलं, त्यानंतर परत ते बटन हेच बटन दाबलं आणि एक ए दाबल्याच्यानंतर परत शिफ्ट बटन हे बटन दाबायचं आहे. त्यानंतर हे जे थ्री स्टार दिसते तुम्हाला हे इथे क्लिक करायचं. हे झालं घ. त्यानंतर घच्या नंतर जे आपलं अक्षर आहे ते येते च. हे अक्षर घ्यायचं आपल्याला. आता च कोणत्या बटनावर येते ते बघायचं आहे. याला मी कॉपी करून घेतलेलं, इथं टाईप टूल घेतला आणि इथं पीचं बटन दाबायचं तुम्हाला. च चा एफचं बटन दाबून पीचं बटन दाबायचं, पहिली एलांटी, त्यानंतर पी दाबलं आणि एच दाबलं, दुसरी एलांटी, त्यानंतर पी क्यू केलं, त्यानंतर पी डब्ल्यू केलं, त्यानंतर पी एस केलं, त्यानंतर पी शिफ्ट एस केलं, त्यानंतर पी के एस केलं, त्यानंतर पी के शिफ्ट एस केलं, त्यानंतर पी ए दाबलं, त्यानंतर पी शिफ्ट हे स्टारचं बटन दाबलं. हे च चा ची ची इथं सगळे अक्षर आलेले तुमच्या लक्षात बसला असेल. असे अक्षर तुम्हाला टाईप करायचे. त्यानंतर आपलं अक्षर आहे छ. तर छ घ्यायचं आपल्याला. तर इथे मी याला कॉपी करून घेतलेलं आहे. तर छ टाईप करण्यासाठी तुम्हाला शिफ्ट एन दाबायचं आहे. इथं छ येते, त्यानंतर परत शिफ्ट एन के दाबलं, त्यानंतर एफ शिफ्ट एन, त्यानंतर शिफ्ट एन एच, त्यानंतर शिफ्ट एन क्यू, त्यानंतर शिफ्ट एन डब्ल्यू, त्यानंतर शिफ्ट एन एस, त्यानंतर शिफ्ट एन शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट एन, त्यानंतर के आणि एस, त्यानंतर शिफ्ट एन के शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट एन आणि ए, त्यानंतर शिफ्ट एन आणि शिफ्ट हे स्टारचं बटन. तर इथं छचाचीची असं नाव टाईप करता येते तुम्हाला. फक्त तुम्हाला जे मी अक्षर सांगितलेले ते अक्षर अगोदर लक्षात ठेवायचं. केचं बटन दाबल्यावर काना येते, काना, त्याच्यानंत्र एसचं बटन दाबल्यावर मात्रा येते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, सगळं लक्षात ठेवून तुम्हाला असे टाईप करायचे. त्यानंतर आपलं अक्षर येते झचं अक्षर, इथं आपल्याला टाईप करायचे. तर झचं अक्षर कोणत्या बटनावर येते ते बघायचे. तर याला मी कॉपी करून घेतो खाली टाईप करण्यासाठी. तुम्हाला फक्त काने मात्रे जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि हे जे मेन अक्षर आहे ते लक्षात ठेवायचे. बाकी तुम्हाला एल एन टी उकार काने मात्रे हे सगळे येतात. तर इथं मी
इथं शिफ्ट बटन दाबून तुम्हाला हे बटन दाबायचं, जे प्रश्नार्थक चिन्ह आहे त्याच्या बाजूचं हे जे बटन आहे याला क्लिक करायचं, तर इथं झ येते. त्यानंतर शिफ्टचं बटन दाबून परत तेच, आणि के दाबायचं. त्यानंतर एफचं एलएनटी घ्यायची, झ दाबलं, त्यानंतर स्पेस, त्यानंतर परत हे बटन, त्यानंतर एच, त्यानंतर परत हे बटन, त्यानंतर क्यू. हे तुम्हाला ध्यानात ठेवा, लक्षात ठेवायचे. त्यानंतर हे बटन, त्यानंतर दुसरे उकार आणण्यासाठी डब्ल्यू, त्यानंतर परत शिफ्ट हे बटन दाबलं, त्यानंतर एस, त्यानंतर परत शिफ्ट हे बटन, आणि त्यानंतर तुम्हाला शिफ्ट एस करायचं, त्यानंतर परत हे बटन, त्यानंतर के आणि एस करायचं, त्यानंतर परत शिफ्ट हे बटन, के आणि शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट हे आणि त्यानंतर ए, त्यानंतर शिफ्ट हे बटन दाबायचं तुम्हाला, त्यानंतर शिफ्ट बटन दाबून धरून तुम्हाला हे बटन दाबायचं. तर हे असं झझाझीजी आपलं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला टायपिंग करता येते. अजून याच्यामध्ये बाराखड्याचे अक्षर तुमचे बाकी आहेत, तर इथं हे त्रचं बटन आपल्याला बघायचं आहे कोणतं आहे ते, जे त्र पाहिजे आपल्याला. इथं मी कॉपी करून घेतलं. तर शिफ्ट हे नाईनचं बटन दाबायचं मित्रांनो, तुमच्या वर तुम्हाला जे नाईनचं बटन दिसते, नऊ नंबरचं, हे बटन दाबायचं, त्यावेळेस त्र येते. त्याला स्पेस दिला, परत ते बटन दाबायचं आणि के दाबायचं. त्यानंतर पहिले एलांटी आणण्यासाठी एफ दाबायचं, शिफ्ट नाईनचं बटन दाबायचं, त्यानंतर परत नाईनचं बटन दाबून एचचं बटन दाबायचं तुम्हाला, त्यानंतर शिफ्ट नाईनचं बटन दाबून क्यू दाबायचं, त्यानंतर परत शिफ्टचं बटन दाबून धरायचं, नाईनचं बटन दाबायचं आणि डब्ल्यू दाबायचं, त्यानंतर शिफ्टचं नाईन बटन दाबून, शिफ्ट आणि नाईन बटन दाबून तुम्हाला इथं एचचं बटन दाबायचं, परत शिफ्ट आणि नाईन, त्यानंतर शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट नाईन आणि के, त्यानंतर एस, त्यानंतर शिफ्ट नाईन, के, शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट नाईन आणि ए, त्यानंतर शिफ्ट नाईन आणि शिफ्ट हे स्टारचं बटन. ते इथं आलेलं आहे. तुम्हाला याला भरपूर वेळा टाईप करायचे, त्यावेळेस तुमचा हात बसणार आहे. हात बसल्याच्यानंतर तुम्ही मराठी टायपिंग करू शकता, पण बाराखडी येणं खूप गरजेचं आहे. बाराखडी आल्याच्यानंतर तुम्ही मराठी टायपिंग करू शकता. आता इथं आपल्याला ट टाईप करायचे. ट टाईप करण्यासाठी तुम्हाला याला कॉपी करून घेतो मी. टाईप करून याला ट दाबण्यासाठी तुम्हाला शिफ्ट व्हीचं बटन दाबायचं आहे, स्पेस द्यायचा, परत शिफ्ट व्ही करायचं, के एफचं बटन दाबून शिफ्ट व्ही करायचं, परत शिफ्ट व्ही आणि एचचं बटन दाबायचं, त्यानंतर परत शिफ्ट व्ही क्यू, शिफ्ट व्ही डब्ल्यू, शिफ्ट व्ही एस, त्यानंतर शिफ्ट व्ही, शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट व्ही, त्यानंतर के, शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट व्ही, के, शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट व्ही ए, त्यानंतर शिफ्ट व्ही आणि शिफ्ट हे स्टारचं बटन. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. तुमच्या लक्षात बसण्यासाठी तुम्हाला मी समजून सांगत आहे. तर तुम्हाला मी एक एक अक्षर सांगत आहे, त्या एका अक्षरचं तुम्हाला भरपूर वेळा टायपिंग करायची. तर मी तुम्हाला फक्त हे बटनाचं कोणतं बटन दाबल्यावर हे बटन हे जे अक्षर हे अक्षर येतं ते तुम्हाला मी सांगत आहे. त्यानंतर याला मी कॉपी करून घेतलं. त्यानंतर टच्या नंतर ठ येते. तर ठ आपल्याला टाईप करण्यासाठी इथं मी टाईप टूल घेतला आणि तुम्हाला शिफ्टचं बटन दाबून बी दाबायचे, त्यावेळेस ठ येते. त्यानंतर शिफ्ट बी के, त्यानंतर एफचं बटन दाबायचं, शिफ्ट बी, त्यानंतर स्पेस, त्यानंतर शिफ्ट बी आणि एच दुसरी एलांटी, त्यानंतर शिफ्ट बी उकार आणण्यासाठी क्यूचं बटन दाबायचं, पहिलं उकार, शिफ्ट बी, दुसरा उकार डब्ल्यू, शिफ्ट बी, एसचं बटन दाबायचं, त्यानंतर शिफ्ट बी आणि शिफ्ट एस करायचं, त्यानंतर शिफ्ट बी, के, एस हे बटन दाबायचं, त्यानंतर शिफ्ट बी,
के ड शिफ्ट एस हे बटन दाबल्यानंतर शिफ्ट बी ए करायचं, शिफ्ट बी आणि स्टारचं बटन हे ठ ठ टी टी आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला टाईप करायचे. त्यानंतर दुसरं अक्षर घ्यायचं आपल्याला. ज्ञेपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे. दुसरं अक्षर कोणतं आहे बघायचं आहे. इथं ड आहे, दुसरं अक्षर ड, तर इथं दुसरं अक्षर ड आहे तर आपण इथं ड मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं तुम्हाला एमचं बटन आहे, शिफ्ट एम करायचं, ड येते, शिफ्ट एम सॉरी शिफ्ट एम करायचं, के दाबायचं, एफ दाबून शिफ्ट एम करायचं, डी येते. त्यानंतर दुसरी एल आणि टी, शिफ्ट एम करायचं, एच येते, एचचं बटन दाबायचं, दुसरी एल आणि टी येते. त्यानंतर उकार, शिफ्ट एम क्यू, शिफ्ट एम डब्ल्यू, शिफ्ट एम एस, शिफ्ट एम ड, शिफ्ट एस, शिफ्ट एम के एस, शिफ्ट एम के डब, शिफ्ट एस, शिफ्ट ड एम करायचं तुम्हाला आणि एचचं बटन दाबायचं. त्यानंतर शिफ्ट एम आणि इथं स्टारचं बटन. हे बघा ड डा डी डी हे सगळं इथं नाव आलेलं आहे. तर ह्या बटनावर तुम्हाला शिफ्ट बटन दाबून धरायचं तर इथं तुम्हाला ड येते. त्यानंतर दुसरं अक्षर ढ, तर इथं तुम्हाला शिफ्टचं बटन दाबून धरायचं आणि हे बटन दाबायचं तुम्हाला एमच्या बाजूचं, त्यावेळेस ढ येते. त्यानंतर ढा, त्यानंतर ढी, त्यानंतर दुसरी ढी, एचचं बटन, त्यानंतर ढू, इथं क्यू करायचं, त्यानंतर शिफ्ट हे बटन, डब्ल्यू दाबायचं, त्यानंतर शिफ्ट हे बटन दाबायचं तुम्हाला एमच्या बाजूचं आणि एस दाबायचं, त्यानंतर शिफ्ट आणि शिफ्ट एस करायचं, त्यानंतर शिफ्ट हे बटन दाबायचं तुम्हाला, के दाबायचं आणि एस दाबायचं, त्यानंतर परत हे बटन दाबायचं तुम्हाला आणि के दाबून शिफ्ट एस करायचं, त्यानंतर परत हे बटन दाबायचं, ए दाबायचं, त्यानंतर शिफ्ट हे बटन दाबून शिफ्ट हे बटन दाबायचं. अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची मित्रांनो. हे झाल्यानंतर याला कॉपी करून घेतलं मी खाली. परत याला आपल्याला दुसरे अक्षर बघायचे कोणते आहे. इथं न आहे, बा न बाणाचं न इथं आलेलं आहे, तर बाणाचं न इथं घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला हे बटन दाबायचं आहे, जे प्रश्नार्थी चिन्ह आहे हे नुसतं फक्त बटन दाबायचं, शिफ्ट नाही दाबायचं तुम्हाला. त्यावेळेस बाणाचं न इथं येते, हे बटन दाबलं, के दाबलं, हे बटन, एफचं बटन दाबायचं आणि हे इथलं बटन दाबायचं तुम्हाला, हे डॉटचं बटन आहे. त्यानंतर हे एक बटन दाबलं, एस केलं, परत हे बटन दाबलं, क्यू दाबलं, त्यानंतर परत हे डब्ल्यू, परत हे आणि एसचं बटन दाबलं, त्यानंतर परत हे डॉटचं बटन दाबलं, शिफ्ट एस केलं, परत डॉटचं बटन, के आणि एस केलं इथं, त्यानंतर परत डॉटचं बटन दाबलं, केचं आणि इथं डबल शिफ्टचं बटन दाबून एसचं बटन दाबायचं, त्यानंतर हे एक बटन दाबलं, हे बटन दाबल्याच्यानंतर इथं एचं बटन दाबलं, त्यानंतर परत तेच बटन आणि शिफ्ट हे थ्री स्टारचं बटन दाबायचं, तर या अक्षरावर तुम्हाला नचं बटन येते. त्यानंतर नन आणि नी झाल्याच्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला टाईप करायचं आता त ता ती ती. हे अक्षर कोणत्या बटनावर येते हे बघायचं आपल्याला. तर इथं तर कोणत्या बटनावर त येते हे मी तुम्हाला दाखवतो. तर इथं मी टाईप टूल घेतला, पहिले याला मी कॉपी करून घेतो, याला इथे मी कॉपी करून घेतलं आणि टाईप टूल घेतल्याच्यानंतर कंट्रोल ए करून सगळं सिलेक्ट केले. आता इतर त आणण्यासाठी इथं हे आरचं बटन आहे मित्रांनो. ह्या आरच्या बटनावर इथं त येते, आर बटन दाबायचं तुम्हाला, त्यावेळेस त येईल. आणि ता दाबण्यासाठी इथं आर करून के दाबायचं. त्यानंतर पहिली एल आणि टी आणण्यासाठी एफ आर टी, त्यानंतर दुसरी एल आणि टी आर एच, त्यानंतर उकार आर क्यू, त्यानंतर आर डब्ल्यू दुसरा उकार, त्यानंतर आर एस, त्यानंतर आर शिफ्ट एस करायचे, त्यानंतर आर के
एस करायचे तुम्हाला, त्यानंतर आर के शिफ्ट एस, त्यानंतर आर ए, त्यानंतर आर शिफ्ट दाबून हे बटन दाबायचं तुम्हाला स्टार थ्रीचं। तर हे तर आता तिथे आलेलं आहे, तर तुम्हाला हे बटनं लक्षात ठेवायचे जे मी तुम्हाला दाखवलेले आहेत, कोणत्या याच्यावर अक्षर येत आहे कोणत्या बटनावर ते तुम्हाला मी दाखवलेले आहे। त्यानंतर त्या दुसरा अक्षर कोणतं आहे बघायचं आपल्याला, तर झालं आता थ आहे, तर थ कोणत्या याच्यावर येतं आपल्याला बघायचं आहे। इथं मी याला कॉपी करून घेतलं, टाईप टूल घेतला, कंट्रोल ए केलं, सिलेक्ट केलं सगळं, त्यानंतर इथं शिफ्टचं बटन दाबून एफ दाबायचं तुम्हाला, एफ जे आपण पहिली एरांटी घेतो ते इथं शिफ्ट बटन दाबून थ येते ह्या बटनावर, एफच्या बटनावर। तर इथं स्पेस दिला शिफ्टचं बटन आणि इथं के, त्यानंतर पहिली एलांटी, तर पहिली एलांटी आणण्यासाठी शिफ्टचं बटन एफचं बटन दाबायचं तुम्हाला, एफ एफचं बटन दाबल्याच्या नंतर थ आणण्यासाठी शिफ्ट एफचं बटन दाबायचं आहे, ओके। त्यानंतर दुसरी एलांटी आणण्यासाठी शिफ्ट एफ करायचं, एच करायचं, त्यानंतर शिफ्ट एफ क्यू, त्यानंतर शिफ्ट एफ डब्ल्यू, त्यानंतर शिफ्ट एफ एस, त्यानंतर शिफ्ट एफ शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट एफ, त्यानंतर के आणि एस, त्यानंतर शिफ्ट एफ, त्यानंतर के आणि शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट एफ, त्यानंतर ए, त्यानंतर स्पेस दिला मी, त्यानंतर शिफ्ट एफ आणि शिफ्ट हे थ्रीचं बटन। तर मराठी टायपिंग करणं एवढं सोपं नाही मित्रांनो, मराठी टायपिंग खूप अवघड आहे, तुम्हाला ह्या बटनावरच सगळं अक्षर मिळतात, जर नाही मिळाले तर इकडं पण तुम्हाला अक्षर मिळतात, कोणत्याही कोरलड्रॉमध्ये तुम्हाला हे ऑप्शन मिळतं आहे मी तुम्हाला जे सांगितलं ते, आणि फोटोशॉपमध्ये पण तुम्हाला ऑप्शन मिळतात जे टाईप करायचे ग्लॅपिकमध्ये जाऊन, ग्लॅपमध्ये जाऊन तुम्ही टाईप करू शकता। तर कीबोर्डवर तुम्हाला एवढ्या याच्यामध्ये अक्षर मिळतात सगळे, वरचे जे बटनं दिसतात हे बटनं खालचे ह्या सगळ्या याच्यावर तुम्हाला मिळतात। त्यानंतर दुसरं अक्षर आपलं द आहे, द कोणत्या याच्यावर येते ते बघायचे आपल्याला, याला मी कॉपी करून घेतले, टाईप टूल घेतला, कंट्रोल ए केलं, आता इथं द येते, तर इथं तुम्हाला एन ह्या बटनावर येते आपलं, सॉरी द द एनवर येते, हे जे एनचं बटन आहे इथं द येते, इथं स्पेस दिला मी, हे एनचं बटन दाबलं की द येते, के दा पहिली एल आणि टी एफ आणि एन, त्यानंतर एन एच, त्यानंतर एन क्यू, त्यानंतर एन डब्ल्यू, त्यानंतर एन एस, त्यानंतर एन शिफ्ट एस, त्यानंतर एन के एस, त्यानंतर एन के शिफ्ट एस, त्यानंतर एन ए, त्यानंतर एन शिफ्ट दाबून हे बटन दाबायचं। बघा हे द दा दीदी हे सगळं इथं ह्या बटनावर आलेले आहे, तुम्हाला फक्त बटन लक्षात ठेवायचे, जर नाही लक्षात राहिलं तर तुम्हाला रिपीट करून परत बघायचं आहे, आणि जे बटनं मी तुम्हाला दाखवलेले ते बटनं तुम्हाला लक्षात ठेवून एकसारखं असं खाली टाईप करत चालायचं, एकच अक्षर तुम्हाला द दा दीदी दहापर्यंत तुम्हाला दहापर्यंत तुम्हाला खाली 20-25 वेळा तुम्हाला असं टाईप करत राहायचं जोपर्यंत आपला हात बसत नाही तोपर्यंत, आणि एकदा का हात बसला तर तुम्ही पूर्ण नाव असे टाईप करू शकता। त्यानंतर याला मी वर घेतो आणि याला कॉपी करून घेतलं इथं, त्यानंतर दुसरं अक्षर काय आपलं ध, धनुष्यबाणाचं ध, तर हे आपलं अक्षर आहे आता। त्यानंतर ध कोणत्या याच्यावर बटनावर येते हे तुम्हाला दाखवतो, टाईप टूल घेतला, कंट्रोल ए केलं, तर इथं तुम्हाला धचं बटन येते, शिफ्ट हे जर बटन दाबलं तर इथं घ येते, दोन अक्षर येतात, बरेच बटन आहेत त्याच्यावर एक एक दोन दोन अक्षर येतात, तर इथं फक्त आपल्याला शिफ्ट न दाबता इथं आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे तर ध येते। सगळ्या कीबोर्डवर हे कीबोर्ड मी जे दाखवतो आहे सगळ्या कीबोर्डवर असे बटनं येतात,
आणि जे बटन दाबलं ते हे नावं येतात, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। हे प्रश्नार्थकचे चिन्ह आहे, हे तुम्हाला दाबायचे तुमच्या कीबोर्डवर मागं पुढं होऊ शकते, हे बटनं जे आहेत हे इकडं असू शकतात, तर तुम्हाला हे बटन प्रश्नार्थक चिन्हाचं हे लक्षात ठेवायचे। ध दाबल्याच्या नंतर परत ते प्रश्नार्थक चिन्हचं बटन दाबायचं आणि धा, त्यानंतर पहिली एलांटी एफ वर, नंतर डी, त्यानंतर दुसरी एलांटी एच वर, त्यानंतर ई क्यू वर उकार, त्यानंतर डब्ल्यू वर दुसरा उकार, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। यस हे प्रश्नार्थकचं चिन्ह, शिफ्ट एस, त्यानंतर हे प्रश्नार्थकचं चिन्ह के आणि एस, त्यानंतर प्रश्नार्थकचं चिन्ह के शिफ्ट एस, त्यानंतर प्रश्नार्थकचं चिन्ह ए, त्यानंतर प्रश्नार्थकचं चिन्ह धा शिफ्ट थ्री। तर हे आलेलं आहे ह्या बटनावर ध। बाकी के तुमच्या लक्षात ठेवायचं आहे, एफ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एच लक्षात ठेवायचं आहे, क्यू लक्षात ठेवायचं आहे आणि डब्ल्यू लक्षात ठेवायचं आहे, एस लक्षात ठेवायचं आहे, ए लक्षात ठेवायचं आहे, शिफ्ट एस पण लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर शिफ्ट हे स्टारचं बटन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। काही जोडाक्षर इकडे पण येतात, काही जोडाक्षर इकडे पण येतात, काही जोडाक्षर तुम्हाला नाही लक्षात राहिले, तुम्हाला जर कीबोर्डवर भेटतच नाही तर तुम्हाला इकडे जोडाक्षर ह्या पॅनलमध्ये येतात। हे पॅनल ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं टेक्स्टमध्ये जायचं आहे। दाखवतो मी तुम्हाला, याच्या अगोदर पण दाखवलं, टेक्स्टमध्ये गेल्यानंतर हे तुम्हाला इन्सर्ट सिम्बॉलला क्लिक करायचं आहे। याचं कंट्रोल एफ 11 शॉर्टकट आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला अर्ध्याले जे अक्षर आहेत ते तुम्हाला मिळून जातील, जे तुम्हाला इकडं आता माझ्या कीबोर्डवर अर्धं ल येत नाही, अर्धं ल आणण्यासाठी मला इकडं ह्या पॅनलवर जाऊन अर्धं ल घ्यावं लागते प्रत्येक वेळा। मग ते कोणतंही मोठं का एखादं मॅटर असं ना, तुम्हाला इकडून अर्धं ल घ्यावं लागते। असे बरेच काही अक्षर आहेत ते इकडून मला घ्यावं लागतात, थ काही अर्ध थ असे बरेच आहेत, त्र बरेच याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील। बाकी हे जे अक्षर आहे ते त्याचं मी तुम्हाला कोणतं बटन आहे ते दाखवत आहे, म्हणजे कोणत्या बटनावर कोणतं अक्षर येतं आहे सिरिलिपीचं। बाकी सगळ्या फॉन्टची एकच टायपिंग असती, फक्त मागं पुढं काहीतरी एखादं बटन होऊ शकतं, पण बाकी सगळी टायपिंग सेम आहे, सगळी सारखीच आहे। तुम्हाला ही जर तुम्ही टायपिंग शिकले तर तुम्हाला सगळी मराठी टायपिंग करता येते, आणि जास्त करून सगळे सिरिलिपीचाच वापर करतात, एवढं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत। आणि सिरिलिपी विकत घ्या, 7-8 हजार रुपये जातात, पण विकत घ्या, काही टेन्शन राहत नाही, तुम्हाला दुकान टाकलं काही प्रॉब्लेम नाही, किंवा मग घरी पण तुमचं चांगलं बिझनेस चालत असेल तर तुम्ही सिरिलिपीचाच वापर करा। सिरिलिपी विकत घ्या, विकत म्हणजे विकतच घ्या, क्रॅकच्या आणि दुसऱ्या डुप्लिकेट सिरिलिपीच्या नादी लागू नका। मी जे सांगतो त्या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्या, तुमचं चांगलंच होईल। त्यानंतर दुसरं अक्षर आपलं काय आहे, ध झालं, आता न आहे, तर इथं आपल्याला न टाईप करायचं आहे। इथं मी कॉपी करून घेतलं, न कोणत्या बटनावर येते ते बघायचं आहे। ह्या यूवर न येते, पेज दिलं, यू दाबलं, के दाबलं, ना, परत एफ, यू, नी, दुसरी एलांटी यू करून एच करायचं, त्यानंतर उकार यू करून क्यू दाबायचं, त्यानंतर यू डब्ल्यू सॉरी डब्ल्यू दाबायचं, त्यानंतर यू एस करायचं, त्यानंतर यू यू म्हणजे न येते, त्याच्यावर लक्ष ठेवा, यू दाबलं तर न येते, यू दाबलं, त्यानंतर शिफ्ट एस केलं, त्यानंतर यू के एस दाबलं, त्यानंतर यू के शिफ्ट एस, त्यानंतर यू ए दाबलं, त्यानंतर यू शिफ्ट हे त्रीचं बटन। तुम्हाला बाकीचे हे जे बटन मी तुम्हाला सांगितले एवढे लक्षात ठेवायचे, आणि मेन जे अक्षरावर जे बटन आहे ते बटन तुम्हाला लक्षात ठेवायचे, प्रॅक्टिस करायची, व्हिडिओ पूर्ण बघून जर नाही लक्षात राहिलं तर व्हिडिओला तुम्ही मागं करून पण तुम्ही बघू शकता, काय अडचण नाही, तुम्हाला 10-15 दिवस याच्यामध्ये गेले तरी चालतात। त्यानंतर याला मी कॉपी करून घेतो, याला मी कॉपी करून घेतलं, आता दुसरं अक्षर काय आपलं, प।
प अक्षर आपल्याला कोणत्याही बटणावर येते बघायचं, तर इथं प येते, हे जे आयचं बटन आहे ह्या आयच्या बटणावर प येते. त्यानंतर सेम प्रोसिजर आहे, प दुसरे एल एन टी एफ वर आय बटन दाबलं पी, त्यानंतर पी एच केलं दुसरे एल एन टी पी क्यू दाबलं उकार पी डब्ल्यू, इथं आयचं बटन आहे, आय आयच्या बटणावर तुम्हाला पी येते, आय दाबलं एस केलं परत आय दाबलं शिफ्ट एस परत तुम्हाला आय दाबायचे के दाबून एस केलं त्यानंतर परत आय के शिफ्ट एस त्यानंतर परत आय ए त्यानंतर परत आय केलं इथं त्यानंतर शिफ्ट हित्रीचं बटन. तर हे ह्या आय बटनावर पी येते, बाकीचे हे बटन एफ के क्यू डब्ल्यू ए एस हे तुम्हाला बटन लक्षात ठेवायचे. त्यानंतर दुसरं अक्षर कोणतं आहे बघायचं, प झालं, आता फ, तर फ तुम्हाला कोणत्या बटनावर येते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला फ बटन इथं शिफ्टचं बटन दाबून हे क्यूचं बटन दाबायचं आहे, त्यावेळेस फ येते. आता हे याच्यावर दोन बटन येत आहेत, पहिला उकार आणि दुसरं फ येतं. इथं तुम्हाला शिफ्ट एफ क्यू दाबायचं आहे, त्यावेळेस फ येणार. त्यानंतर के सेम प्रोसिजर आहे, त्यानंतर एफ दाबलं पहिली एल एन टी शिफ्ट क्यू शिफ्ट क्यू त्यानंतर शिफ्ट क्यू केलं आणि एचचं बटन दाबलं तर दुसरी एल एन टी शिफ्ट क्यू आणि तेच क्यू दाबायचे तुम्हाला शिफ्ट सोडून द्यायचं. त्यानंतर शिफ्ट क्यू डब्ल्यू शिफ्ट क्यू एस शिफ्ट क्यू शिफ्ट एस त्यानंतर शिफ्ट क्यू के एस त्यानंतर शिफ्ट क्यू के शिफ्ट एस हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. खूप अवघड आहे पण एकदा शिकल्याच्या नंतर काहीच अवघड नाही. त्यानंतर शिफ्ट क्यू ए शिफ्ट क्यू शिफ्ट हे थ्री स्टारचं बटन. असं हे अवघड तुम्हाला वाटेल पण अवघड नाही, तुम्हाला शिकल्याच्या नंतर हात बसल्याच्या नंतर काहीच अवघड नाही याच्यामध्ये. आता तुम्हाला अवघड वाटेल पण एकदा शिकल्याच्या नंतर तुम्ही बरोबर त्याला टायपिंग करू शकाल. त्याला मी कॉपी करून घेतलं. त्यानंतर दुसरं अक्षर काय बघायचं आहे, दुसरं अक्षर आपलं ब आहे, तर ब कोणत्या याच्यावर येते ते तुम्हाला मी दाखवतो. याला मी पूर्ण सिलेक्ट केलं तर इथं सीचं बटन दाबलं तर ब येते. बाकी सगळं सेम प्रोसिजर आहे, ते तुमच्या लक्षात बसले. आता तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे बाकी अक्षर मेन अक्षर कोणत्या बटणावर येते. तर बा के दाबलं पहिली एल एन टी सी दाबलं सी दाबून एच दाबलं त्यानंतर सी दाबून क्यू सी दाबून डब्ल्यू सी एस त्यानंतर सी शिफ्ट एस त्यानंतर सी के एस त्यानंतर सी के ड शिफ्ट एस त्यानंतर सी ए त्यानंतर सी शिफ्ट हे बटन बरोबर आलं. याचं तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला बरोबर टायपिंग करता येते. त्यानंतर याला मी कॉपी करून इथं घेतलं. आता इथं दुसरं अक्षर आपल्याला भ आहे, तर भ आपल्याला कोणत्या याच्यावर येते बघायचं आहे. तर इथं मी याला सिलेक्ट केलं, कंट्रोल शिफ्टचं बटन दाबायचं एचचं बटन दाबायचं. तुम्हाला याच्यावर दोन अक्षर येतात, एक पै दुसरी एल एन टी आणि आता भ. त्यानंतर शिफ्ट एच करायचं, के दाबून भाव होते. आपल्याला पहिली एल एन टी घ्यायची तर एफचं बटन दाबून शिफ्ट एच करायचं. त्यानंतर मित्रांनो दुसरी एल एन टी आणण्यासाठी तुम्हाला शिफ्ट एच करायचं, भ येते त्यानंतर शिफ्ट सोडून द्यायचं आणि एच दाबायचं. त्यानंतर शिफ्ट एच करायचं, क्यू दाबायचं त्यानंतर शिफ्ट एच डब्ल्यू त्यानंतर शिफ्ट एच एस करायचं त्यानंतर शिफ्ट एच त्यानंतर शिफ्ट एस करायचं त्यानंतर शिफ्ट एच करायचं के आणि एस करायचं त्यानंतर स्पेस त्यानंतर शिफ्ट एच त्यानंतर के शिफ्ट एस त्यानंतर शिफ्ट एच आणि ए त्यानंतर शिफ्ट एच
त्यानंतर हे *3 बटन ओके हे भ ह्या एच वर येते आणि दुसरी एलएनटी पण ह्या एच वर येते तर लक्षात ठेवायचे बाकी तुम्हाला जे अक्षर आहे ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे इथे मी कॉपी करून घेतलं आता दुसरा अक्षर काय म तर म कोणत्या बटणावर येते हे पण आपल्याला बघायचे तर म येते आपल्याला ई वर येते तर ई वर म येते तर हे जरा वर झालेले आहे मी खाली घेतो थोडं तुम्हाला दिसण्यासारखं तर बघा इथं ईचं बटन दाबलं तर म येते तर ईचं बटन दाबल्यानंतर म येते आता दुसरी बाकी के दाबल्यावर तुम्हाला माहिती काय होते तर ते ईचं बटन दाबलं आणि केचं बटन दाबलं मा त्यानंतर पहिली एलएनटी एफ वर ई त्यानंतर ई एच केलं त्यानंतर ई क्यू ई त्यानंतर ई डब्ल्यू त्यानंतर ई एस त्यानंतर ई शिफ्ट एस त्यानंतर ई के एस त्यानंतर ई के शिफ्ट एस त्यानंतर ई ए त्यानंतर ई शिफ्ट हे *3 बटन तर इथं हे पूर्ण अक्षर आलेले आहेत बघू शकता तुम्हाला लक्षात बसलं आहे बाकीचे जे बटन मी दाबतो आहे ते तुम्हाला कंपल्सरी ठेवायचे आहेत बाकी दुसरे जे अक्षर घ्यायचे ते बटन ते तुम्हाला चेंज करायचे त्यानंतर याला मी कॉपी करून घेतलं इथं ठेवलं आता दुसरं कोणतं आहे बघायचं आहे म झालं आपलं आता ये तर ये कोणत्या बटणावर येते हे बघायचं आपल्याला तर याला मी खाली घेतो टाईप टूल घेतला सिलेक्ट केलं हे बटन जर दाबलं मित्रांनो तर इथं ए येत आहे हे बटन लक्षात ठेवायचं तुम्हाला एलच्या बाजूचं जे बटन आहे हे बटन ह्या बटनावर ए येत आहे शिफ्ट दाबून दाखवतो तुम्हाला शिफ्ट हे बटन दाबलं तर रू येते ते लक्षात ठेवायचं पहिले आपल्याला शिफ्ट न दाबता हे बटन दाबायचं तर ए येते त्यानंतर या दाबण्यासाठी के दाबलं त्यानंतर पहिली एलएनटी आणि हे बटन दाबायचं तुम्हाला परत ते बटन दाबून एच दाबायचं त्यानंतर हेच बटन आणि क्यू त्यानंतर परत तेच बटन डब्ल्यू त्यानंतर तेच बटन एस त्यानंतर तेच बटन शिफ्ट एस परत तेच बटन के एस त्यानंतर तेच बटन के आणि शिफ्ट एस त्यानंतर परत तेच बटन ए परत तेच बटन त्यानंतर *3 हे बटन शिफ्ट दाबून हे बटन दाबायचं तर हे आलं ये त्यानंतर दुसरा अक्षर काय आहे बघायचं आपल्याला तर एक अक्षर तुम्हाला कमीत कमी 25-30 वेळा तुम्हाला असं टाईप करून एक एक घ्यायचं आहे जोपर्यंत ते आपल्या हातात आपल्याला त्याचा सराव होत नाही तोपर्यंत तेच बटन तुम्हाला त्याच बटनावर जे अक्षर येते तेच तुम्हाला टायपिंग करायचे जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं तसं आता ए झालं त्यानंतर र आहे आपलं तर र कोणत्या बटनावर येते ते बघायचे याला मी सगळं सिलेक्ट केलं तर इथं मी जेचं बटन दाबलं तर र येते हे जे जेच केचे बाजूला जे जेचं बटन आहे इथं जर दाबलं तुम्ही तर र येते त्यानंतर रा रा झालं आहे त्यानंतर पहिली एलएनटी शिफ्ट आणि आर सॉरी जे त्यानंतर जे एच करायचं त्यानंतर जे क्यू करायचं त्यानंतर जे डब्ल्यू करायचं त्यानंतर जे एस करायचं त्यानंतर जे शिफ्ट एस करायचं त्यानंतर जे के करायचं आणि एस करायचं त्यानंतर जे के करायचं शिफ्ट एस करायचं त्यानंतर जे ए करायचं त्यानंतर जे आणि शिफ्ट हे *3 बटन दाबायचं तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं तर ह्या जेवर र नाव येते र अक्षर येते तर याला मी कॉपी करून घेतलं त्यानंतर दुसरं अक्षर काय आहे ल आता ल कोणत्या बटनावर येते ते बघायचं ह्या ए हे जे वायचं बटन दिसते ह्या वायच्या बटनावर ल येते लक्षात ठेवा ल वायच्या बटनावर येते तर स्पेस दिला ला पहिली एलएनटी ली दुसरी एलएनटी एच उकार वायचं बटन दाबलं दुसरा उकार वायचं बटन दाबलं एस वायचं बटन दाबलं शिफ्ट एस वायचं बटन दाबलं
के एस केलं, वायचं बटन दाबलं के शिफ्ट एस केलं, वायचं बटन दाबलं आणि ए, त्यानंतर वायचं बटन आणि थ्री स्टारचं शिफ्ट बटन दाबून हे बटन दाबायचं. तर हे बघा ल ला लि ली हे पूर्ण अक्षर इथं आलेले आहेत. तर वाय या बटनावर ल अक्षर येत आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं अक्षर बघायचं व, तर व कोणत्या बटनावर येत आहे ते बघायचं. तर तुम्हाला वाटन व म्हणल्यावर व्ही बटन दाबल्यावर येईल, तर असं नाही मित्रांनो. ते एम एसचे फॉन्ट आहे, त्याच्या आपल्याला जे मराठीमधून टायपिंग केलं तर त्याचं नाव येत आहे, पण ह्या याची टायपिंग वेगळी आहे. तर इथं व दाबल्यावर व येते आणि व दाबल्यावर के दाबायचं, वा होते व दाब सॉरी इथं पहिली एलांटी घ्यायची एफ, ओ व्ही होते, त्यानंतर ओ एस दाबल्यावर दुसरी एलांटी येते, ओ दाबल्यावर नाव येते ओचं, इथं क्यू ओ डब्ल्यू, त्यानंतर ओ दाबलं एस केलं, त्यानंतर ओ शिफ्ट एस, त्यानंतर ओ के एस केलं, त्यानंतर ओ के शिफ्ट एस, परत ओ ए दाबलं, त्यानंतर परत ओ आणि शिफ्ट हे थ्री स्टारचं बटन. तर व दाबल्याच्यानंतर व नाव येतं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरं अक्षर काय बघायचं, श, हे श कोणत्या बटनावर येते तुम्हाला मी दाखवतो. ते याला मी कॉपी करून घेतलं, याला इथं मी कॉपी करून घेतलं, टाईप टूल घेतला, सिलेक्ट केलं. आता स कोणत्या याच्यावर येते ते बघायचे. तर इथं तुम्हाला हे जे बटन दिसते मित्रांनो, याच्यावर तुम्हाला स येते, हे बटन तुम्हाला लक्षात ठेवायचे. अजून तुम्ही बघून घ्या, हे बटन आहे, ह्या बटनावर स येते. सेम बटन असतात सगळ्या बटनावर, हे स येईल तुम्ही लक्षात ठेवा. तर हे बटन दाबायचं तुम्हाला स येणार, के, परत तेच बटन सॉरी इथं पहिली एलांटी घ्यायची, परत तेच बटन, दुसरी एलांटी ते हे बटन दाबायचं आणि एस दाबायचं, त्यानंतर परत तेच बटन, क्यू दाबायचं, परत तेच बटन, दुसरी उकार, परत तेच बटन, एस करायचं, परत तेच बटन, शिफ्ट एस करायचं, परत तेच बटन, केचं बटन दाबायचं आणि एस करायचं, एसचं बटन दाबायचं, त्यानंतर परत तेच बटन दाबायचं, के दाबायचं आणि शिफ्ट एस बटन दाबायचं, त्यानंतर परत हेच बटन दाबायचं आणि ए दाबायचं, परत हेच बटन दाबायचं, शिफ्ट हे स्टार थ्रीचं बटन दाबायचं. आलं हे सहसा शिशी. त्यानंतर दुसरं अक्षर स, तर हे स घ्यायचं आपल्याला कोणत्या याच्यावर बघायचं, कोणत्या बटनावर आहे स. तर इथं हे जे एलचं बटन आहे याच्यावर स येतं आहे मित्रांनो, याला मी खाली घेऊन दाखवतो. हे बघा, हे स एलच्या बटनावर येतं आहे, हे एल के, त्यानंतर शिफ्ट पहिली एलांटी एल, त्यानंतर एल एच, त्यानंतर एल क्यू, त्यानंतर एल डब्ल्यू, त्यानंतर एल एस, त्यानंतर एल शिफ्ट एस, त्यानंतर एल के एस, त्यानंतर एल के शिफ्ट एस, त्यानंतर एल ए, त्यानंतर एल शिफ्ट हे थ्री स्टारचं बटन. आलं तर एलच्या बटनावर स अक्षर येत आहे, लक्षात ठेवा. याला मी खाली घेतो आणि ह्या नावाला कॉपी करून घेतो. त्यानंतर दुसरं नाव ह, तर ह कोणत्या बटनावर येतं आहे हे बघायचं आपल्याला. तर हे जीचं बटन आहे मित्रांनो, हे जीच्या बटनावर इथं ह येत आहे, जीचं बटन दाबलं ह येत आहे, केचं बटन हा, दुसरी एल एन टी ई शिफ्ट एफचं बटन दाबायचं, नंतर जी, त्यानंतर दुसरी एल एन टी जी एच करायचं, जी क्यू करायचं, जी डब्ल्यू करायचं, दुसरा उकार जी एस करायचं, त्यानंतर जी शिफ्ट एस, त्यानंतर जी के करायचं आणि एस करायचं, त्यानंतर जी के करायचं, शिफ्ट एस करायचं, त्यानंतर जी ए करायचं, त्यानंतर जी शिफ्ट हे थ्री स्टारचं बटन. तर इथं जीच्या बटनावर ह येत आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर परत याला मी खाली घेतलं आहे आणि ह्या नावाला मी कॉपी करून घेतलं. ओके, त्यानंतर दुसरं नाव काय बघायचं, दुसरं अक्षर ल आहे. ल कोणत्या याच्यावर येतं ते बघायचं आहे. तर ल आणण्यासाठी इथं मी तर इथं ल आणण्यासाठी तुम्हाला शिफ्ट जी परत दाबायचं आहे. म्हणजे जी वर दोन अक्षर येतात, एक ह येते आणि एक शिफ्ट दाबून जीचं जर बटन दाबलं तर ल येते. तर ल आलं इथं, ल आलं, त्यानंतर शिफ्ट जी दाबायचं, ला के दाबायचं. दुसरी एल एंटी आणण्यासाठी इथं अगोदर शिफ्ट जी दाबायचं, नंतर एस दाबायचं, त्यानंतर शिफ्ट जी दाबायचं, क्यू दाबायचं, त्यानंतर परत शिफ्ट जी, डब्ल्यू दाबायचं, त्यानंतर शिफ्ट जी, एस करायचं, त्यानंतर शिफ्ट जी, शिफ्ट एस करायचं, त्यानंतर शिफ्ट जी, त्यानंतर के आणि एस करायचं, त्यानंतर शिफ्ट जी, त्यानंतर शिफ्ट जी, के आणि शिफ्ट एस करायचं, त्यानंतर परत शिफ्ट जी, ए दाबायचं, त्यानंतर परत शिफ्ट जी, तर शिफ्ट हे त्रि स्टारचं बटन दाबायचं तुम्हाला. तर ळ आलेलं आहे, तर शिफ्ट जी वर तुम्हाला ळ येईल. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे ख हे ते जे आलेलं आहे हे कीबोर्डचा प्रॉब्लेम आहे, बाकी दुसरा काही विषय नाही. तुमच्या ह्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम येणार नाही, माझ्या ह्याच्यात येते. त्याला मी कधी कधी त्याला स्पेस दिला तर तसा प्रॉब्लेम येते, बाकी दुसरा काही विषय नाही. तुमच्या ह्याच्यात ते प्रॉब्लेम येणार नाही, माझ्या ह्याच्यात ते येते, कारण मी हे पॅनल इकडं ओपन केलेले म्हणून. त्यानंतर दुसरं अक्षर काय बघायचे, ळ झालं क्ष. आता क्ष कोणत्या बटनावर येते ते बघायचं, हे श हे बघायचं आपल्याला, क्ष कोणत्या बटनावर येते ते. त्यानंतर याला मी कॉपी करून घेतलं, टाइप टूल घेतला आणि आता क्ष कोणत्या अक्षर बटनावर येते ते बघायचं. तर क्ष आणण्यासाठी मित्रांनो तुम्हाला शिफ्टचं बटन दाबून धरायचं आणि ही बटन आहे ह्या बटनाला क्लिक करायचं, तुम्हाला क्ष येते. लक्षात ठेवा, शिफ्ट हे बटन दाबायचं तुम्हाला. इंटरच्या बाजूला माझ्या कीबोर्डवर इथं हे बटन दाखवतं आहे, बाकी तुमच्या कीबोर्डवर कुठं दाखवतं आहे तुम्हाला बघायचं आहे. परत सिंगल जर बटन दाबलं तर ख येते, ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे ख कोणत्या बटनावर येते. त्याच बटनावर शिफ्ट हे बटन दाबायचं तुम्हाला, क्ष येते. त्यानंतर शिफ्ट हे बटन दाबल्यानंतर के दाबायचं, त्यानंतर परत शिफ्ट तेच बटन दाबायचं, सॉरी इथं दुसरी एल एंटी घ्यायची, तर शिफ्ट एफचं बटन दाबायचं, नंतर हे बटन शिफ्ट बटन दाबून हे बटन दाबायचं तुम्हाला, त्यानंतर परत शिफ्ट हे बटन दाबायचं, त्यानंतर एच, त्यानंतर शिफ्ट हे बटन दाबायचं आणि क्यू दाबायचं, त्यानंतर शिफ्ट हे बटन दाबलं, डब्ल्यू दाबलं, त्यानंतर शिफ्ट हे बटन दाबलं, त्यानंतर एस दाबलं, त्यानंतर परत तेच बटन दाबायचं शिफ्ट बटन दाबून, त्यानंतर शिफ्ट हे एस दाबलं मी, त्यानंतर शिफ्ट हे बटन दाबलं, त्यानंतर के, त्यानंतर एस केलं, त्यानंतर परत शिफ्ट हे बटन दाबलं, के दाबलं, शिफ्ट एस दाबलं, त्यानंतर परत हे बटन दाबलं शिफ्ट दाबून, त्यानंतर ए दाबलं, त्यानंतर परत शिफ्ट दाबून हे बटन दाबलं, शिफ्ट स्टार थ्रीचं बटन दाबलं. तर क्ष ह्या बटनावर येते, लक्षात ठेवा हे बटन आहे, शिफ्ट दाबून हे तुम्हाला बटन दाबायचं तेव्हा क्ष येते. आता राहिलं ज्ञ, बाकी बरेच अक्षर आहेत ते तुम्हाला ह्या पॅनलमध्ये दिसतील. तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, जर नाही सापडले तर तुम्हाला इकडं ह्या याच्यावर येतात. बाकी तुम्ही याची जर एवढी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला कशाची टेन्शन म्हणजे राहणार नाही, कोणत्या अक्षर तुम्हाला सापडायची गरज राहणार नाही. बाकी तुम्हाला टायपिंगमध्ये जर हात बसला तर बाकी जे काही जे अक्षर आहेत ते तुम्हाला ऑटोमॅटिक इकडल्यावरच्या ह्या याच्यावर सापडतील, ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. बाकी आता ज्ञ कोणत्या याच्यावर येतं आहे ते बघायचं, कोणत्या बटनावर येतं आहे. तर शेवटचं आपलं अक्षर आता ज्ञ राहिलेलं आहे, तर ज्ञ कोणत्या याच्यावर येते ते बघायचं. तर तुम्हाला शिफ्ट केचं बटन दाबायचं, शिफ्ट के, शिफ्ट के दाबून ज्ञ येते, शिफ्ट के दाबलं, परत शिफ्ट सोडून द्यायचं आणि के दाबायचं. दुसरी एल एन टी, पहिली एल एन टी घ्यायची, एफचं बटन दाबायचं, शिफ्ट के दाबायचं, परत शिफ्ट के दाबून एस दाबायचं,
त्यानंतर परत शिफ्ट के दाबायचं, क्यू दाबायचं, त्यानंतर शिफ्ट के डब्ल्यू, शिफ्ट के एस, शिफ्ट के शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट के परत के आणि एस, त्यानंतर शिफ्ट के परत के आणि शिफ्ट एस, त्यानंतर शिफ्ट के आणि ए, त्यानंतर परत शिफ्ट के आणि शिफ्ट हे स्टार थ्रीचं बटन। तर हे ह्या शिफ्ट केवर येत आहे, तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे। बाकी याच्यामध्ये अजून तुम्हाला हे जे वरचे जे बटन आहेत त्याच्यावर तुम्हाला अजून अक्षरं मिळतात, ते कोणते मिळतात ते मी तुम्हाला दाखवतो। बाकी तुम्हाला इज्ञेपर्यंत मी तुम्हाला दाखवलेलं आहे कोणते बटनावर कोणतं अक्षर येतं आहे, हे तुम्हाला आता माहिती झालेलं आहे। तुमच्या लक्षात नाही जर राहिलं तर तुम्ही व्हिडिओला मागं पुढं करून तुम्ही ज्या अक्षराची तुम्हाला माहिती नाही ते अक्षर तुम्ही बघू शकता कोणत्या बटनावर येतं आहे ते। बाकी इज्ञेपर्यंत आपलं आलेलं आहे। आता त्यानंतर बाकीची काही जी अक्षरे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो, याला मी थोडं मिनिमाइज करतो। हे नाव इथं मी घेतलेलं आहे, याला मी कंट्रोल ए करून सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर इथं मी हाच फॉन्ट घेतलेला आहे, तर फॉन्ट घेतल्यानंतर इथं बघा तुम्ही मराठी आलेलं आहे। आता हे जे अक्षर आहे मित्रांनो याची पण आपल्याला कधी गरज पडती, इथं डबल क्लिक केलं मी, परत कीबोर्ड घेतला आणि इथं स्पेस दिला, त्यानंतर खाली आपल्याला अजून याचे अक्षरं इथं सापडतात। आता हे अ ई ऊ ऊ ए त्र ऋषी के क हे ख ग इथं सगळे अक्षरं इथं दिलेले आहेत। काना मात्रा उकार हे सगळे इथं पहिले एलांटी दुसरी एलांटी इथं आहेत, तर जोडाक्षर पण इथं आहेत, तुम्हाला जर डबल ल करायचं तर इथं आहे। बाकी हे ल हे सगळं इथं दिलेले, तुम्हाला जोडाक्षर कुठंच शोधायची गरज नाही कोणत्या बटनावर, इथं तुम्हाला डायरेक्ट मिळून जातात। आता इथं डबल क आहे, बाकी तुम्ही ख अर्ध आहे, खर इथं दिलेले, अर्ध ग दिलेले, ग न जोडून दिलेले, इथं घ आहे, च आहे, ज हे बाकी इथं सगळे अक्षर दिलेले आहेत। इथं डबल ठ दिलेले, डबल ट सगळे इथं दिलेले, न त्र बाकी सगळे इथं अक्षर दिलेले, तुम्हाला याचे जोडाक्षर इथं दिलेले आहेत। शॉर्टकट तुम्हाला काही जर पाहिजे असेल तर इथं तुम्हाला मिळून जातात, हे जे बटन आहेत ते इथं तुम्हाला मिळून जातात। मी तुम्हाला दाखवतो याच्यावर कोणती कोणती नाव आहेत ते। टाईप टूल घेतला, शिफ्ट बटन दाबून हे एक नंबरचं बटन दाबलं तर हे असे नाव इथं आहेत, ह्याची आपल्याला गरज पडती। शिफ्ट दोनचं बटन दाबलं तर ह्याची आपल्याला गरज नाही, कधी आपल्याला इंग्लिशचं मॅटर असलं तरच आपल्याला गरज पडती, किंवा मग मराठीचं असलं तर पडते। आपल्याला शिफ्ट हे दाबलं तर हे आपल्याला पाठ झालेलं आहे। शिफ्ट फोर, शिफ्ट फाईव्ह, त्यानंतर शिफ्ट सिक्स प्रश्नार्थिकचं चिन्ह, शिफ्ट सेवन, शिफ्ट एट तर इथं द ध हे जोड अक्षर इथं आलेलं आहे, शिफ्ट नाईन दाबल्याच्यानंतर इथं त्र आलेलं आहे, त्यानंतर शिफ्ट झिरो तर हे अक्षर इथं आहेत। तुम्हाला जर जोड अक्षर पाहिजे असेल तर अर्ध जे अक्षर आहेत ते जे आता इथं ब येते तर अर्ध ब पाहिजे तर शिफ्ट ब हे सीचं बटन दाबलं तर अर्ध ब इथं आलेलं आहे, त्यानंतर इथं च आलेलं आहे तर शिफ्ट पीचं बटन दाबलं तर अर्ध च आलेलं आहे, त्यानंतर इथं म आलेलं आहे ईवर, त्यानंतर शिफ्ट ई दाबलं तर अर्ध म आलेलं आहे, त्यानंतर टी दाबल्यानंतर ज आलेलं आहे तर शिफ्ट टी दाबलं तर अर्ध ज इथं आलेलं आहे। तर इथं तुम्हाला सगळे शॉर्टकट इथं येणं टाईपमध्ये मिळून जाईल। बाकी तुम्हाला जर काही सापडलं नाही जोडाक्षर पाहिजे तर इथं तुम्हाला मिळून जाईल। टेक्स्टमध्ये जायचं, इथं तुम्हाला क्लिक करायचं आणि हे पॅनल ओपन करायचं। बाकी तुम्हाला याच्यामध्ये हे सगळी टायपिंग करायची, तुम्हाला प्रॅक्टिस करायची। सगळं टायपिंग झाल्याच्यानंतर सगळी प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही नाव टाईप करू शकता।
जसं पाहिजे तसं। आता इथे मी नाव टाईप करून दाखवतो काही पण एक। तर हे नाव मी इथे टाईप करून दाखवलं, अशा पद्धतीने तुम्ही नावं टाईप करू शकता ही 12 खडी झाल्याच्या नंतर। तर आजच्यापुरतं एवढंच, भेटो पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।